महाराष्ट्र के संभाजी नगर जिले में स्थित किरार नगर परिसर में स्थित राम मंदिर के पास बुधवार की मध्य रात्रि में दो समूह के बीच बवाल हो गया दोनों पक्षों में जमकर पथराव और आगजनी हुई उपद्रवियों ने पुलिस की गाड़ियों में तोड़फोड़ की और दो गाड़ियों में आग लगा दी इस मामले में अपनी प्रतिक्रिया देते हुए कांग्रेस के प्रदेश अध्यक्ष नाना पटोले ने कहा की भाजपा ने ही ये जहर फैलाया है भाजपा धर्म धर्म तनाव करोगे न दोन धर्मामध्ये दोन जातीमध्ये फूट पाडून ज्याप्रमाणे इंग्रजांनी राज्य केलं तीच भूमिका घेऊन भाजप पुढं जात आहे देशाच्या संविधानिक व्यवस्थेला न मानणारी भाजपची मानसिकता आहे त्याचा परिणाम आहे की आज छत्रपती संभाजीनगरमध्ये ज्या पद्धतीच्या घटना होतात आहेत देशामध्ये होतात आहेत हे लांछानास्पद आहे आमचं आव्हान आहे जनतेला की समतेचा आणि बंधुत्वाचा जो संदेश आपल्याला संविधानामध्ये दिलेलं आहे त्याचप्रमाणे सगळ्यांनी वागलं आप पाहिजे आपसात भांडलं नाही पाहिजे आखरी भांडणानी शहराचं भांडणानी राज्याचं देशाचं नुकसान होतं आणि विकासाच्या दृष्टिकोनातून आपण पुढं आलं पाहिजे बी जे पीने टाकलेल्या लाईनवर त्यांनी पेरलेल्या विषयावर आपण जाऊ नये एवढंच आव्हान आमचं या निमित्तानं आहे मला आत्ताच काल मान्य हायकोर्टाने जो निर्णय दिला राज्य सरकारवर जे ताशरे ओढलेत आता सत्तेमध्ये बसलीच लोक करतात आहेत भाजपच करते आहे हे आता त्याच्यातून स्पष्ट झालेलं आहे त्याला कोणाला टीका करायचं नाही हिंदू सभाच्या नावाने मोर्चे काढायचे आणि त्या ठिकाणी दुसऱ्या धर्माला शिवा घालायच्या त्याच्यामध्ये भाजपचे मंत्री असतात आमदार असतात आणि सरकार त्याला प्रोत्साहन देत आहे आणि या पद्धतीचं जे वातावरण निर्माण होते आहे आखरी आमचा आमचा हिंदू धर्म जो आहे आमच्या हिंदू धर्मामध्ये कोणाचा तिरस्कार करायचा आणि कोणाचा राग करायचा आम्हाला मुभा दिलेली नाही आहे आणि स स मग मुस्लिम धर्मामध्ये तेच आहे सगळ्या धर्मामध्ये तेच आहे पण इथं द्वेष निर्माण करण्याचं पाप मग हिंदू हिंदू हिंदूच्या ह्याच्यातलं कोणी व्यक्ती असेल किंवा मुस्लिमामध्ये असेल अशा कोणालाही याचा अधिकार नाही त्यांच्या धर्माने आम्हाला अधिकार दिलेला नाही आणि म्हणून अशा पद्धतीनं सरकारच त्याच्यामध्ये या सध्याच्या भूमिका घेत असेल आणि मान्य हायकोर्टाने ज्या पद्धतीचा निर्णय दिलेला आहे तो निर्णय स्वागतालाच आहे कारण की संविधानिक व्यवस्थेला सांभाळणं आणि तिचं रक्षण करणं हे सरकारची जबाबदारी असते पण सरकारच संविधानिक व्यवस्थेला चिरडून टाकायचा प्रयत्न करत असेल आणि मग याला कोण आहे याच्यामागचा हात तुम्ही विचारता तर त्याला सरकार आणि बी जे पीच आहे